नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल मध्ये। माझं नाव विशाल विदाटे आणि मित्रांनो मी आज आलेलो आहे संदेश मोटर्स बीड या ठिकाणी। यांचा आधीचा जो व्हिडिओ आहे सेकंड हँड ट्रॅक्टरचा, भरपूर असे ट्रॅक्टर जे आहेत आज आपण त्या व्हिडिओमध्ये जे आहे ते कव्हर केलेले आहेत। सो तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा। पण पहिल्यांदा आधी हा व्हिडिओ पहा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या सेकंड हँड पिकअप आहेत त्या देखील कव्हर करणार आहोत। त्याचसोबत स्मॉल सेगमेंटच्या टाटा एस किंवा टाटा एस एच टी असे देखील गाड्या ज्या आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम हँडलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। विशाल विदाटे ऑफिशियल असं आपल्या इंस्टाग्राम हँडलचं नाव आहे आणि आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संदेश मोटरचे संदेश सर। सर खूप खूप स्वागत आहे। स्वागत आहे सर तुमचं आणि सर्व आपल्या प्रेक्षक वर्गांचं संदेश मोटर्समध्ये हार्दिक स्वागत आहे। जसं की आपण बोललो होतो मागच्या वेळेस की ह्यावेळेस आपण येताना अशोक लेलँड दोस्त आणि जेवढी जास्तीत जास्त पिकअप आणता येईल त्यावेळेस आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत याच्यामध्ये। ओके, आधीचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिले असतील। सो स्टॉक देखील फ्रेश स्टॉक आहे, या स्टॉकमध्ये जर पाहिलं तर भरपूर अशा गाड्या आज आपण कव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। तर चला आपण डायरेक्ट आता स्टॉकला सुरुवात करूया। यांचं कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती आहे आणि गुगल मॅपचं लोकेशन जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। सर आपला बीडमध्ये आपलं जे शोरूम आहे ते कुठे आहे जरा प्रेक्षकांना सांगा। आपलं बीडमध्ये शोरूम महाराजांच्या पुतळ्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावरतीच आहे। ओके चालेल, जालना रोड संदेश मोटर्स बीड। ओके चालेल, तर जालना रोडवरती यांचं शोरूम आहे जे की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। सो चला आपण आता डायरेक्ट स्टॉकला सुरुवात करूया। स्टॉक देखील भरपूर असा मोठा आहे। सांगा सर आम्हाला पहिली पिकअप। पहिली गाडी घ्यायच्या आधी मी सांगू इच्छितो की आपण जे आज म्हणजे बुलेरो किंवा आपण पूर्ण गाड्या कमर्शियल जे पाहणार आहेत माल वाहतूक, ह्या गाड्याच्या किमती ज्या आहेत ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग जी आहे म्हणजे पासिंग गाडीची संपलेली असेल तर पासिंग इथून तुम्हाला करून मिळेल। फक्त आपल्याला जो आहे इन्शुरन्सचा खर्च कस्टमरला घेणाऱ्याला करावा लागेल। ह्या किमतीमध्ये इन्शुरन्सचा आपण इन्क्लुडिंग खर्च घेत नाही, ह्याच्यामध्ये आपण पासिंग करून देऊ आपण कस्टमरला। चालेल ठीक आहे, सांगा सर पहिली गाडी। पहिली गाडी जी आहे ती आपल्याकडं बुलेरो मॅक्सी ट्रक मध्ये गाडी जर पाहिली तर गाडी MH 46 मध्ये 2014 गाडी। ओके, गाडीची किंमत जर पाहिली तर आपण 460,000 रुपये करतो, कमी जास्ती होऊन जाईल याच्यामध्ये। ओके, 460,000 मॅक्सी ट्रक 2014 वेरियंट आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। सो जर मॅक्सी ट्रकला पाहिलं ती देखील मागणी चांगली असते, या गाडीची कंडिशन देखील चांगली आहे। सो व्हिजिट करण्यासाठी या आणि कमर्शियल गाड्यांचे जर तुम्ही घेत असाल तर डॉक्युमेंट देखील व्यवस्थित चेक करून घ्या। सर पुढची गाडी। पुढची गाडी आपल्याकडे अगेन मॅक्सी ट्रक प्लस मध्येच आहे। गाडी जर पाहिली तर MH 20 मध्ये गाडी आहे। ओके, गाडी वगैरे 2017 फुल कंडिशन मध्ये गाडी पूर्ण जी आहे ही गाडीची म्हणजे लोखंडी बॉडी। आपल्या इकडे भरपूर प्रमाणात सर्व जास्तीत जास्त डिमांड लोकांची लोखंडी बॉडी असते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी 100% आपल्याकडे लोखंडी बॉडी मध्ये गाडी आहे। ही सुद्धा लोखंडी बॉडी मध्ये 2017 गाडी, गाडीची किंमत जर पाहिली तर आपण 5,75,000 रुपये कोट करतो, कमी जास्ती होऊन जाईल याच्यामध्ये। ओके चालेल, 2017 मॅक्सी ट्रक आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओरले गाडीची जी कंडिशन ही कशी आहे। सर पुढची गाडी। पुढची गाडी आपल्याकडं दुसरी 1.3 पिकअप मध्येच आहे, गाडी MH 20 मध्ये। ओके, गाडी 2020 आहे। ओके, अतिशय नेक्स्ट टू शोरूम कंडिशन गाडी। गाडीची किंमत जर पाहिली तर आपण 8,30,000 रुपये करतो, कमी जास्ती होऊन जाईल या किमतीमध्ये। ओके, एक्स्ट्रा लॉंग गाडी आहे। नाही, 1.3 मध्ये ही। ओके, हो 1.3 आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। पिकअप FBI आहे ही गाडी, जर पाहिलं 1300 किलोचं जे पासिंग आहे या गाडीला असतं, सो ही गाडी या ठिकाणी उपलब्ध आहे। सर पुढची गाडी। पुढची देखील आपल्याकडं बुलेरो पिकअपच आहे 1.3T मध्ये। ओके, ही गाडी MH 21 रजिस्टर आहे, गाडी मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग 2019 रजिस्ट्रेशन 19 आहे। गाडीची प्राइस जर पाहिली तर ह्या गाडीची प्राइस आपण 8,25,000 रुपये करतो, कमी जास्ती होऊन जाईल या किमतीमध्ये सुद्धा। ओके चालेल, तर बुलेरो पिकअप FBI आहे, 1.3 टन या गाडीची कॅपॅसिटी आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। आणि या किमती सर नेगोशिएबल असणार आहे 100%। जे कस्टमर आपल्याकडे व्हिजिट द्यायला येतील त्यांच्यासाठी किंमत नक्की नेगोशिएबल, जास्तीत जास्त जेवढा मान सन्मान करता येईल तेवढा आपण करूया कस्टमरसाठी। ठीक आहे चालेल, पुढची आपण आता एक्स्ट्रा लॉंग सेगमेंट मध्ये जाऊया। सध्या पुढची आपल्याकडं MH 20 मध्ये एक्स्ट्रा लॉंग आहे, जी की 2018-19 गाडी आहे। गाडी पाहिलं तर या गाडीची हाईट वगैरे व्यवस्थित, टायर कंडिशन वगैरे अतिशय मस्त गाडी आहे ही पण। आणि प्राईजचा जर विषय केला तर 8,25,000 रुपये आपण सांगतो, कमी जास्ती होऊन जाईल याच्यामध्ये गाडी। ओके, आणि 2018-19 गाडी। ओके चालेल, तर एक्स्ट्रा लॉंग गाडी आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। सर पुढची गाडी। पुढची आपल्याकडे एक्स्ट्रा लॉंग मध्येच आहे, 1.5 मध्येच आहे। ही गाडी 2018 गाडी आहे, गाडी पाहिली तर गाडी अतिशय गुड कंडिशनमध्ये,
आणि प्राइसिंगचा विषय केलं तर आपण ते प्राइस तिची 8,25,000 रुपये सांगतो, कमी जास्ती होऊन जाईल याच्यामध्ये। ठीक आहे चालेल। तर पिकअप जे आहे ते महिंद्रा कंपनीचे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता, या सर्व किमती नक्कीच नेगोशिएबल असणार आहे। सर पुढची गाडी, पुढची आपल्याकडं एक्स्ट्रा लॉंगच आहे 1.5 मध्ये, MH03 मध्ये, पण गाडीचा यूज वगैरे अतिशय मस्त गुड कंडिशन मध्ये केलेला आहे। आणि ही बंद बॉडी म्हणजे जेणेकरून व्यवसाय वगैरे असणारा किंवा त्याला गोळ्या बिस्किटाचा वगैरे व्यवसाय जे असेल त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी गाडी आहे। ही गाडी 2018 आहे। गाडीची प्राइस जर पहिली 7,90,000 रुपये सॉरी कोट करतो, कमी जास्ती होऊन जाईल याच्यामध्ये। ओके, 7,90,000 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल या गाडीची जी कंडिशन आहे ही कशी आहे। सर पुढची गाडी, पुढची आपल्याकडं आता एक्स्ट्रा लॉंग मध्ये जे MH46 मध्ये गाडी आहे। गाडी पहिली तर 2018 गाडी आहे। गाडी अतिशय टायर कंडिशन वगैरे चांगली, बॉडी वगैरे फ्रेश गाडीची। किंमत जर पहिली तर आपण याची 8,25,000 रुपये करतो, कमी जास्ती होऊन जाईल किमतीमध्ये। ठीक आहे चालेल। पुढची गाडी सर, पुढची जी गाडी ती आपल्याकडे सर्वात मोठी 1.7T मध्ये 1700 किलोचं पासिंग येतं हिला। आणि गाडी ही पहिली तर 2019 गाडी आहे। अतिशय चांगली म्हणजे बारामती साईड म्हणजे रजिस्ट्रेशन गाडी ती। आणि किंमत जर पहिली तर हिची 8,51,000 रुपये आपण कोट करतो, ऑन टेबल निगोशिएबल होऊन जाईल या गाडीमध्ये। 2019 ठीक आहे चालेल। पुढची गाडी सर, पुढचं आता आपल्याकडे पिकअपचा तर भरपूर प्रमाणात स्टॉक संपलेला आहे सध्या। आता आपण बोलल्याप्रमाणे मागच्या वेळेस जे अशोक लीलँड घेऊन येणार होतो त्यावेळी ह्या वेळेस आपण कव्हर करूया। आता ओके, पहिलं अशोक लीलँड दोस्त आपल्याकडे आहे 4 बोल्टी MH14 मध्ये। गाडी वगैरे अतिशय फ्रेश गाडी 2020। आणि गाडीची प्राइस जर पाहिली तर आपण इथे 6,75,000 रुपये आपण कोट करतो, ऑन टेबल निगोशिएबल होऊन जाईल याच्यामध्ये। ओके चालेल। तर अशोक लेलँड दोस्त आहे आणि 2020 ची गाडी व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता ओव्हरऑल कंडिशन जी आहे ती कशी असणार आहे। आणि किंमत सर, किंमत हिची 6,75,000। 6,75,000 जी किंमत आहे कोट करण्यात आली, किंमत नक्कीच निगोशिएबल असणार आहे। सर पुढची गाडी, पुढची आपल्याकडं अशोक लेलँड दोस्तच आहे, 4 बोल्टी मध्येच गाडी। गाडी अतिशय गुड कंडिशन, पासिंग इन्शुरन्स वगैरे चालू आहे गाडीचा ह्या पूर्ण हिचं पण। ओके, आणि मॉडेल जर पाहिलं तर 2015 मॉडेल आहे, बिस्किट कलर मध्येच आहे। आणि प्राइस जर पाहिली तर आपण 4,75,000 रुपये आपण कोट करतो, कमी जास्ती होऊन जाईल या प्राइस मध्ये पण। ओके चालेल। 4,75,000 अशोक लेलँड दोस्त 2015 वेरियंट आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। सर पुढची गाडी, पुढची आपल्याकडे अशोक लेलँडच आहे, 2019 4 बोल्टी बिस्किट कलर मध्येच आहे। गाडी जर पाहिली तर 2019 अतिशय वेल मेंटेन गुड गाडी आहे ही पण। आणि प्राइस पाहिली तर हिची आपण 6,40,000 रुपये सांगतो, कमी जास्ती होऊन जाईल याच्यामध्ये पण। ओके, आणि कधीचं मॉडेल आहे सर? 2019 अशोक लेलँड दोस्त आहे। सो लेटेस्ट सेगमेंटच्या गाड्या ज्या आहेत अशोक लेलँड दोस्त या ठिकाणी उपलब्ध आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता अशोक लेलँड दोस्तची जी कंडिशन आहे ही कशी आहे। सर पुढची गाडी, पुढची आपल्याकडे अजून अशोक लेलँड दोस्तच आहे, MH14 मध्ये गाडी। गाडी जर पाहिली तर ही MH14 मध्ये 2019 गाडी होईन। तेवढं ह्यावेळेस आपण जास्तीत जास्त लेटेस्टचे अशोक लेलँड कव्हर करण्याचा प्रयत्न करू, लोकांची कसं डिमांड जास्त असते होईन तेवढं आपलं लेटेस्टचं आहे अशोक लेलँड मध्ये ह्यावेळेस हे सांगा म्हणून। ओके, तर हिची जी किंमत जर पहिली तर आपण 6,50,000 रुपये आपण हिचे कोट करतो, कमी जास्ती होऊन जाईल याच्यामध्ये। ओके चालेल। तर 6,50,000 2019 अशोक लेलँड दोस्त डिझेल मध्ये, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल कंडिशन जी आहे ती गाडीची कशी आहे। सर पुढची गाडी, पुढची आपल्याकडे आता महिंद्राच्या सुप्रो मध्ये आपण जाऊया। ओके, सध्या जे आहे आपल्याकडे महिंद्राचा सुप्रो आहे जो की MH20 मध्ये। गाडी जर पाहिली तर अतिशय वेल मेंटेन गाडी 2020 गाडी। गाडी शोरूम कंडिशन मध्ये, प्राइस जर पाहिली तर आपण याची 5,10,000 रुपये कोट करतो, थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल या किमतीमध्ये। ओके, महिंद्रा कंपनीची सुप्रो गाडी आहे, पिकअप मध्ये तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। सर पुढची गाडी, पुढची गाडी आपल्याकडं महिंद्रा सुप्रो मध्येच आहे, अजून MH20 मध्येच गाडी आहे ही पण। गाडी जर पाहिली तर ही 2020 गाडी आहे। आणि प्राइस जर पाहिली तर सेम प्राइस आहे याची पण, 5,10,000 रुपये कमी जास्ती होऊन जाईल 100%। ठीक आहे चालेल। पुढची गाडी सर, पुढची आपल्याकडं 2017 सुप्रोच आहे अजून। ओके, सुप्रो 2017 आहे। प्राइस जर पाहिली तर आपण ह्याची 3,90,000 रुपये कोट करतो, थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल याच्यामध्ये। ओके, 2017 वेरियंट आहे, 3,90,000 किंमत नक्कीच नेगोशिएबल असणार आहे। सो स्क्रीनवरती जो नंबर त्या ठिकाणी कॉल करा, गुगल मॅपचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, व्हिजिट करण्यासाठी या व्यवसाय गाड्यांचे कागदपत्र देखील व्यवस्थित चेक करून घ्या। सर पुढची गाडी, आपल्याकडे बुलेरो पिकअप एक्स्ट्रा लॉंग मध्येच आहे, MH20 मध्ये गाडी आहे।
गाडी वगैरे फ्रेश गाडी 2018 ची, बॉडी लाईनला वगैरे लाख आपलं लोखंडी बॉडीमध्ये गाडी आहे. आणि प्राईस जर पहिली तर ह्याची आपण 2018 ची 8,10,000 रुपये कोट करतो, थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल याच्यामध्ये. ओके, एक्स्ट्रा लॉंग गाडी आहे महिंद्रा कंपनीची, व्हिडिओच्या मध्ये तुम्ही पाहू शकता. ओव्हरऑल कंडिशन जी आहे ती गाडीची कशी आहे, सर पुढची गाडी. पुढची आपल्याकडं मॅक्सी ट्रक प्लस मध्ये MS 27 मध्ये गाडी आहे, 2019 ची गाडी. गाडी अतिशय शोरूम कंडिशन मध्ये गाडी ही पण. आणि गाडीची प्राइसिंग पाहिली तर आपण ह्या गाडीचे 6,50,000 रुपये कोट करतो, थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल या गाडीमध्ये. ओके चालेल. 2019 चं व्हेरियंट आहे मॅक्स ट्रक प्लस 6,50,000 मध्ये, ही किंमत सुद्धा नक्कीच निगोशिएबल असणार आहे. सो व्हिजिट करण्यासाठी या बीडीया शहरामध्ये यांचं शोरूम आहे. सर पुढची गाडी. पुढचे आपल्याकडे आता महिंद्राचे जित्तो आहेत. जित्तोमध्ये सर्वात पहिले आपण 7-11 घेऊया. जित्तो 7-11 मध्ये, 7 फुटी, हो 7 फुटीमध्ये येते, 11 HP मध्ये येते ती गाडी. 2018 ची गाडी आहे, MH 45 मध्ये ही गाडी आहे. आणि गाडीची प्राईस जर पाहिली तर आपण 3,500,000 रुपये कोट करतो, थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल याच्यामध्ये. ओके चालेल. तर महिंद्रा जित्तो आहे 7 फुटी बॉडीमध्ये, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. ओव्हरऑल कंडिशन जी आहे ती गाडीची कशी आहे. सर पुढची गाडी. पुढचा आपल्याकडे अजून एक महिंद्राचा जित्तोच आहे, 7-11 मध्ये गाडी आहे. ही सुद्धा MH 45 मध्ये गाडी आहे, 2018 ची. सेम प्राईस जरी पाहिली तरी प्राईस सुद्धा हिची सेम आहे, 3,25,000 रुपये, थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल या किमतीमध्ये. ठीक आहे चालेल. 3,25,000 महिंद्रा जित्तो. पुढची गाडी सर. पुढची आपल्याकडं टाटा जीप XL मध्ये, MH 20 मध्ये गाडी ही पण. गाडीचं मॉडेल पाहिलं तर 2018 मॉडेल आहे. आणि किलोमीटर 50,000 आसपास काहीतरी चाललेली ती गाडी. ओके. आणि प्राइसिंग पाहिली तर हिची आपण 3,80,000 रुपये कोट करतो, थोडंफार कमी होऊन जाईल मध्ये. ओके चालेल. तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता टाटा झिप 2018 व्हेरियंट आहे, डिझेल व्हेरियंट मध्ये. सर पुढची गाडी. पुढची आपण आता टाटा सेगमेंट मध्ये जाऊया. आपल्याकडं MH 20 मध्ये टाटा आहे, 2018 ची गाडी. गाडीची किंमत जर पहिली तर आपण 3,80,000 रुपये कोट करतो, थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल याच्यामध्ये पण. ठीक आहे चालेल. तर टाटा एस आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. सर पुढची गाडी. पुढचं आपल्याकडं 2018 टाटा एस आहे. किंमत जर पहिली तर आपण याची 3,80,000 रुपये कोट करतो, थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल. ही सुद्धा 2018 ची गाडी आहे, सेम बिस्किट कलर, टायर कंडिशन वगैरे ह्याची सुद्धा चांगली गाडी ही पण. ठीक आहे चालेल. तर टाटा एस ची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलीच असेल. स्क्रीनवरती जो नंबर आहे, यातली कुठली जरी तुम्हाला गाडी आवडली असेल, स्क्रीनवरती आपण 3 नंबर दिलेले आहेत, त्यापैकी कुठल्याही नंबरला कॉल करा, व्हॉट्सअप करा, त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय जो येतो नक्कीच दिला जाईल. पुढची गाडी सर. पुढची गाडी आपल्याकडं टाटा एस गोल्डमध्ये. गाडी 2019 ची आहे, MH 20 मध्ये गाडी. गाडी अतिशय गुड कंडिशन, चारही टायर ब्रँड न्यू आत्ता टाकलेले आहेत. प्राइसिंग जर पाहिली तर आपण प्राईस तिची 4,25,000 रुपये कोट करतो, थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल या किमतीमध्ये. ओके चालेल. तर टाटा एस गोल्ड आहे, डिझेल व्हेरियंटमध्ये, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. ओव्हरऑल कंडिशन जी आहे ती गाडीची कशी आहे. सर पुढची गाडी. पुढची आपल्याकडं टाटा एसच आहे, ही सुद्धा MH 20 मध्ये गाडी आहे. गाडीची गाडीचं मॉडेल पाहिलं तर 2020 गाडीचं मॉडेल आहे. ओके. आणि प्राईस जर पाहिली तर 4,25,000 रुपये आपण कोट करतो, थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल या किमतीमध्ये. ओके सर. तर 4,25,000 या गाडीची जी किंमत आहे कोट करण्यात आली, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. ओव्हरऑल गाडीची जी कंडिशन आहे ती कशी आहे. बाकी आज आपण कमर्शियल सेगमेंटच्या गाड्या ज्या आहेत, पिकअप गाड्या कव्हर केलेल्या आहेत संदेश मोटर्स बीडी या ठिकाणी. सो व्हिजिट करण्यासाठी या गाडीची कागदपत्र देखील व्यवस्थित चेक करून तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर संदेश सर, आपला स्टॉक तर झालेला आहे, तर काय सांगू इच्छित आपल्या प्रेक्षकांना. मित्रांनो, तुम्हाला गाडीचे डॉक्युमेंट्स वगैरे पूर्ण खात्रीशीर तुम्हाला ऑल पेपर क्लिअर भेटतील. तर विषय हाच आहे की आता सध्या RTO वगैरे जे प्रोसेस आहे, सध्याच्या हे ऑनलाईन झाल्यामुळे थोडाफार प्रोसेसला हा थोडा वेळ लागतो. म्हणजे जो पहिले काम 1 आठवड्यात व्हायचं, ते काम मला आता जवळपास 1 महिनाभर चाललाय. म्हणजे बऱ्याच तुम्हाला ऑल पेपर क्लिअर भेटतील, त्याची विषय काही अडचण नाही. आणि जसा तुम्ही आम्हाला पहिले प्रतिसाद दिला, तसाच अजून पुढेही तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या. ठीक आहे चालेल. तर मित्रांनो, हा होता स्टॉक जो की आज आपण कव्हर केलेला आहे. बाकी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या इंस्टाग्राम हँडलची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद संदेश सर, तुम्ही इन्व्हाइट केलं आणि खूप भारी वाटलं बीडला येऊन. प्रेक्षक मित्रांनो, तुमचे देखील आभार.